Ganpati Bappa Mangal Murti अभिनेता जयमन वाडकर यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं अगदी पारंपरिकरित्या घरी आगमन केलेलं आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीची उंची कमी झाल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केलं आहे आणि हीच परंपरा पुढे कायम राहावं अशी मागणी त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे केली आहे. नमस्कार. नमस्कार. सालाबाद प्रमाणे यंदाही आमचा बालगणपती आलेला आहे आणि हे आमचं 103 वर्ष आहेत झालेली आहेत या गणपतीला आणि खूप बरं वाटतं. गणपती येतो त्यावेळी आणि भाऊक होतो आम्ही सगळेच जण आणि अशी आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे आणि लोकांना मी एवढंच म्हणेन की सोशल डिस्टन्सिंग आपण म्हणतोच आहे सगळ्यांनी पालन करायला हवं. करोनामध्ये आलेला हा गणपती आहे आणि आपल्याला सगळे नियम पाळायचे आहेत हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि एक बरं झालंय या करोनामुळे, मी दरवर्षी बोलत असतो पण यावर्षी करोनामुळे का होईना, मूर्त्यांची साईज, मूर्त्यांची उंची ही गणपतीच्या कृपेने लहान झाल्या आहेत, त्यामुळे ग्रेट गोष्ट झालेली आहे. आणि सगळ्या त्या गणपती शाडूच्या आहेत, त्यामुळे यावर्षी आम्ही कोळी लोक आहेत, आम्ही ज्यावेळी गणपती विसर्जनाला जातो आणि माझा भाऊ हा सुद्धा लालबागचा गणपती आणि आमच्या उड्यांवर विसर्जन होतं, पण दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी बघतो आमचा समुद्र किनारा जो आमचा किनारा आहे गिरगाव चौपाटी कोळीवाड्या, तिथे आम्हाला इतकं वाईट वाटतं ना की अक्षरशः गणपती कसे पडलेले असतात, उंच गणपती, त्याचं विसर्जन नीट होत नाही आणि मग आम्हाला सगळ्यांना ते करावं लागतं, त्याचा खूप त्रास होतो ते करताना. पण यावर्षी नक्कीच असं वाटतं की गिरगाव चौपाटी किंवा सगळे किनारे हे स्वच्छ आणि छान दिसतील. तेव्हा असंच मला असं वाटतं की गणपती बाप्पानी सगळ्यांना बुद्धी द्यावी की हे उंचीचे गणपती बंद व्हावेत पुढच्या वर्षीपासून असं मला वाटतं. आणि हेच आव्हान आहे सगळ्यांना. आणि रक्तदान करा, प्लाझ्मा दान करा, हा एक मोठा काय म्हणतो त्याला संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे आणि नक्की तुम्ही ते कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. गणपती बाप्पा.